परिस्थिती पाहत अकोले तालुक्यासाठी क्रूईंग व्हॅनची खरोखर खूप गरज होती. जी डोंगरे यांनी त्यांच्या समर्थ क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून ती अकोलेकरांची आणि अकोले तालुक्याची गरज ओळखून आज क्रूईंग व्हॅन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तिच्या माध्यमातून जसं सन्माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपल्याला खरोखर गरजेची होती, त्याचबरोबर दैनंदिन कामकाज करताना आणि वाहनांची वर्दळपात छोटे मोठे अपघात होत असतात त्यासाठी टोईंग व्हॅनची गरज होती. वेळोवेळी आपल्याला संगमनेर आणि बाहेरच्या शहरातून टोईंग व्हॅन उपलब्ध करून घ्यावी लागत असते. ती गरज पर्यायानं स्थानिक लेवलला टोईंग व्हॅन उपलब्ध होणार असल्यामुळं पूर्ण होणार आहे. मी नवनाथजी डोंगरे आणि त्यांचे सहकारी यांना या त्यांच्या या नवीन व्यावसायिक वाटचालीसाठी पोलीस स्टेशनच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि लोकांचं समाधान होईल अशा प्रकारची सेवा त्यांच्या हातून अकोले आणि परिसरामध्ये घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. अकोले तालुक्याचे दुर्गम भाग आणि पर्यटनाच्या दृष्टीने सह्याद्री पर्वतामधील घाट रस्ते पाहता तालुक्याला टोईंग व्हॅनची अत्यावश्यकता होती आणि पहिली टोईंग व्हॅन आपल्याला आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर आपल्या जे काही तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा आहे याच्यामध्ये सुद्धा जेव्हा काही दुर्घटना घडतात तेव्हा त्यासाठी आपल्याला संसाधनांची कमतरता भासत असते, परंतु या टोईंग व्हॅनच्या रूपाने आपल्याला त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनामध्ये तात्काळ मदत उपलब्ध होण्यास तालुक्यातूनच वाहन उपलब्ध झालेलं असल्यामुळे चांगली मदत होईल आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत कार्य आपल्याला वेगाने पार पाडता येईल. आपल्याला शुभेच्छा. तालुक्यामध्ये आमचे मित्र संगमनेर येथील रहिवासी नवनाथजी डोंगरे यांनी आपल्या अकोले तालुक्यासाठी एक क्रेनच्या स्वरूपात व्हॅन आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं आपण प्रथम स्वागत करायला पाहिजे, कारण आपला अकोले तालुका अतिशय अतिदुर्गम आहे आणि ह्या तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत चांगल्या प्रकारच्या आणि नेहमी पर्यटनाच्या माध्यमातून लोकांची ये जा चालू असते, अनेक गाड्या ट्रॅफिक जाम झालेली असते, अनेक गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि त्या माध्यमातून आपल्या इथं एकही तालुक्यात क्रेन स्वरूपात व्हॅन नव्हती, तर ही ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि निश्चित त्याचा फायदा आपल्या सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही क्रेनच्या माध्यमातून छोटे मोठे ॲक्सिडेंट असतील किंवा नो पार्किंगमधील एखादं वाहन अडकलेलं असेल किंवा एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल तर आपल्याला अतिदूरवरून संगमनेर असेल आळेफाटा असेल किंवा नगरमधून आपल्याला गाडी मोबाईल फोन करून बोलवायला लागायची, परंतु ही सुविधा डोंगरे साहेबांनी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. निश्चित त्यांचं आपल्या तालुक्याच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि निश्चित त्याचा फायदा आपल्या सर्वच वाहनधारकांना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा ही मोबाईल व्हॅने कधी जर आपण त्यांचा मोबाईल घेतला आणि तो जर आपण केला तर ते त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपलब्ध होतील, म्हणून निश्चित त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. ही व्हॅन आपल्यासाठी त्यांनी क्रेनची उपलब्ध करून दिली, म्हणून पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असेल किंवा इतर खाजगी कोणाचं जर काही ॲक्सिडेंट झालेला असेल गाड्यांचा तर गाड्या लॉक झालेल्या असतात पुढचे टायर किंवा संपूर्ण हे, त्या माध्यमातून ते उचलून नेणं सोपं असतं, म्हणून त्याचा उपयोग आपल्या तालुक्याला आणि पोलीस स्टेशनला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ठिकाणी थांबतो. मी नवनाथ डोंगरे संगमनेर इथे राहतो, परंतु माझा गेली 10 वर्ष झाली क्रेनचा व्यवसाय आहे मोठा. अकोल्यामध्ये एकही कुठल्याही प्रकारचं क्रेन नव्हतं. अकोल्याच्या जनतेच्या सेवेसाठी हे आपण आज अकोल्यामध्ये नवीन क्रेनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. कुणालाही अपघात झाला, कुणाला रात्रीच्या बेरात्री कुठेही अपघात झाला, काही अडचण आली कुणाला गाडीच्या फोर व्हीलरच्या संदर्भात, कारण अकोल्यामध्ये पर्यटक खूप येतात आणि अडचणी बऱ्याच येतात, तर इथे कुठेही क्रेनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यासाठी आपण ही नवीन गाडी या ठिकाणी आपण आज आणलेली आहे. कुणालाही काही अडचण आल्यास गाडीवरती नंबर आहे, आमचे कार्ड वाटलेले आहेत, किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या जागेवरती येऊन तुम्हाला मदत करू. आम्ही